नमस्कार मित्रांनो, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर मी सुनील पवार आपणा सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आम्ही आहोत तंत्रस्नेही या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून. आपण नवनवीन भाग ट्युटोरियल्स पाहत आहोत, त्यातीलच एक भाग म्हणजे एक्सेलमध्ये मागची पुढची संख्या ओळखणे या गणितच्या प्रकारातला उदाहरणातला एक भाग आपण बघणार आहोत. तशा प्रकारची गणितं कशी तयार करायची त्याची माहिती बघणार आहोत. यासाठी आपल्याला सर्वप्रथम जावं लागेल ते एक्सेलमध्ये. सर्वप्रथम आलो आपण एक्सेलमध्ये, आणि या एक्सेलमध्ये आपल्याला मागची संख्या पुढची संख्या याच्या संदर्भातली गणितं तयार करायची. तशाच प्रकारे हे सूत्र वापरून आपण बेरीज वजाबाकीची पण गणितं तयार करू शकतो. तो भाग नंतर बघू. आता आपण मागची संख्या आणि पुढची संख्या या गणितांसाठी एकामागोमागे एक गणितं कशी ह्याच्यामध्ये येत राहतील आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे ते आपला कॉम्प्युटर कशाप्रकारे दाखवेल याच्या संदर्भात माहिती घेऊ. याच्यासाठी आपण सी सेलमध्ये आपल्याला काम करायचं आहे की तिथं ती गणितं येत गेली पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे कुठं, एक डेव्हलपर ऑप्शनमध्ये. हा बघा, इथे तुम्हाला उजव्या बाजूला डेव्हलपर ऑप्शन दिसतो आहे, ते या रेकॉर्ड मॅक्रोमध्ये. पण असं होऊ शकतं की कदाचित तुमच्याकडे तो डेव्हलपर ऑप्शन दिसणार नाही, तर त्यासाठी काळजी करायची गरज नाही. आपण फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये गेल्यावर इथे खाली बघा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर इकडे जनरल, फॉर्म्युलाज, प्रूफिंग, सेव्ह लँग्वेज असे वेगवेगळे ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला कस्टमाइज रिबनमध्ये जायचं आहे, आणि तिथे इकडे बघा उजव्या बाजूला हे वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्याच्यात डेव्हलपरवर माझं चेकबॉक्समध्ये मी चेक केलेलं आहे, म्हणजे बरोबर चिकून केलेली आहे. इथे तुमच्याकडे कदाचित ती चेक चिकून केलेली नसेल, इथे क्लिक करून घ्या आणि ओके म्हणा. मग तर तुमचा डेव्हलपर ऑप्शन या ठिकाणी येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, मला या सेलमध्ये काम करायचं आहे. बघा, रेकॉर्ड मॅक्रो हा ऑप्शन तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करता ती सगळी रेकॉर्ड करते, त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही सेलमध्ये अनावश्यक आपण जायचं नाही. फक्त या सेलमध्येच आपल्याला क्लिक करायचं आणि याच सेलमध्ये आपल्याला राहायचं आहे. त्यासाठी मी बघा सर्वप्रथम रेकॉर्ड मॅक्रो वर क्लिक करतो. इथे संख्या म्हणून मी हे करतो, संख्या ओके करतो. हां, आणि आता इथे मला सूत्र कोणतं द्यायचं आहे ते मी देतो, इक्वल टू रँडम बिटवीन. हे जे सूत्र आहे त्याचा मला वापर होणार आहे. रँडम बिटवीन काय काम करतं ते समजून घ्या. रँडम बिटवीन म्हणजे तुम्ही जी रेंज देताय, म्हणजे 1 ते 100 दिली, तर 1 ते 100 मधले कुठलेही अंक त्याच्यामध्ये ते रँडमली येणार, तर ते सूत्र ते काम करतं. आता मी रँडम बिटवीनमध्ये 2 अंकी संख्यांचं घेतो, म्हणजे 1 ते 99 पर्यंत, लहानात लहान 1 आणि मोठ्यात मोठी 99. हे सूत्र माझं झालेलं आहे. आता मी कंस पूर्ण करतो आहे, कंस पूर्ण केला आणि हे सूत्र वरती मी ओके म्हणतो. एंटर म्हटलं तर खालच्या सेलवर येईल, ती ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड होईल. म्हणून या ठिकाणी बघा बरोबरची खूण आहे, त्या सेलवर मी क्लिक करतो. हां, 95 आला. आता पेस्टमध्ये जाऊया, कंट्रोल सी करून कॉपी करतो मी. इथे होममध्ये पेस्टमध्ये जाऊन मला व्हॅल्यू घ्यायची आहे, ती व्हॅल्यूमध्ये मला त्याचं रूपांतर करायचं आहे. व्हॅल्यू आणि एस्केप, म्हणजे सूत्र आपलं परफेक्ट झालं. आता मी डेव्हलपरमध्ये जाऊन स्टॉप रेकॉर्डिंग करतो. झालं, आत्ता माझं काम झालेलं आहे. आता त्या ठिकाणी त्याच सेलमधलं हे होईल. होममध्ये जातो, थोडंसं फॉन्ट मोठा करतो, खूपच छोटा फॉन्ट वाटतो मला. हां, आणि त्याची साईज मी वाढवतो. अरे बापरे, जास्तच मोठी झाली. ठीक आहे, एवढी ठीक आहे. आत्ता आपल्याला इथे रँडमली एक्झाम्पल येणार आहेत, पण ती अशी येत आहेत का बघू. डिलीट दाबलं, काय दाबलं, इकडं तिकडं क्लिक केलं, येत नाही. मग त्यासाठी काय करायचं, मी इन्सर्टमध्ये जातो, एक शेप घेतो. तुम्ही इथं पिक्चर पण घेऊ शकता, ते तुमच्यावर आहे. मी इथे सर्कल घेतो, या ठिकाणी एक सर्कल काढलेला आहे आणि या सर्कलला मी माझा आवडता रंग गुलाबी आहे, तो गुलाबी देतो. मोरफिल कलरमध्ये गेलो आणि डार्क गुलाबी येत नाही आहे, थांबा. ओके, आला. हां, मी गुलाबी रंग दिला. शेप आउटलाईनमध्ये जाऊन त्याला बॉर्डर काळ्या रंगाची आणि थोडीशी जाड. आता हे शेप इफेक्ट्स आहेत बघा, त्याच्यात प्रिसेटमध्ये हा जो शेप इफेक्ट आहे बघा, बटनसारखा त्याला फील येतो आहे.
तर याच्यात जाऊन मला टेक्स्ट टाकायचा आहे, म्हणून मग टेक्स्ट बॉक्समध्ये जायला गेले. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स इथे आहे बघा, इथे जाऊन इथे काय आपण टेक्स्ट द्यायचं आहे की उदाहरण बदल किंवा नवीन उदाहरण, उदाहरण बदल म्हणतो मी. सर की मराठीत टाईप करायला लागेल मला, उदाहरण आणि बदल. ठीक आहे, उदाहरण बदल. याचा फॉन्ट साईज थोडा वाढवतो आणि होममध्ये जाऊन ते मधोमध घेतो. जास्तच वाढला का? ठीक आहे, आणि माझ्याकडचा फॉन्ट बालभारती घेतो. बालभारती, बालभारती एक आणि बालभारती दोन, बालभारती तीन. ठीक आहे, हां नाही एवढा नाही चालणार. आणि बोल्ड करतो त्याला. ठीक आहे, हां आता या शेपवर राईट क्लिक केलं मी, शेपवर जाऊन राईट क्लिक केल्यावर असाईन मॅक्रो म्हटलं आहे. असाईन मॅक्रोवर क्लिक केलं, इथं बघा खाली नाव आहे संख्या, त्याच्यावर क्लिक करा, ओके करा. आता हे असाईन झालं, म्हणजे आता जसं तुम्ही या बटनावर क्लिक कराल तसं तुम्हाला उदाहरण बदललेलं दिसेल. बघा बदललं, म्हणजे आता हे वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण प्रत्येक क्लिक मागं येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मुले इथं उत्तर लिहिणार तर ते उत्तर बरोबर आहे की चूक आहे हेही कळायला पाहिजे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा इथे जातो, हां आणि इथे इथे जाऊन पहिल्यांदा मी या सेलमध्ये ना थोडंसं फॉन्ट वगैरे मोठं करून देतो, व्यवस्थित दिसलं पाहिजे. इक्वल टू कुठलाही फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इक्वल टूने चालवतो. इफ, इफ म्हणजे जर असं झालं तर, म्हणजे कसं व्हायला पाहिजे तर इफ ही जी सेल आहे ना बी थ्री, बी थ्रीमध्ये बी थ्री इक्वल टू, बी थ्री जर इक्वल टू काय इक्वल टू तर ही सी सी थ्रीमध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती सी थ्री मायनस एकनी कमी पाहिजे ना, मायनस वन असेल तर तुम्हाला काय हवं आहे तिथं. तर आपल्याला काय हवं आहे, शाब्बास तुझं उत्तर बरोबर आहे, तुम्ही काही लिहा मी शाब्बास लिहितो. तर मुलाला मी शाब्बास की देणार, तर ते शाब्बास आलं पाहिजे. डबल म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या. हां आणि जर असं नाही झालं तर काय करा बाबा, पुन्हा प्रयत्न कर. आपल्याला मुलांना ना उमेद नाही करायचं ना, पुन्हा प्रयत्न कर, काय चूक वगैरे म्हणू नका. पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा प्रयत्न कर. आणि ती त्या ठिकाणी अवतरण चिन्ह जे आहे ते पूर्ण करून घ्या, झालं एंटर करा. बघा आता इथं पुन्हा प्रयत्न कर काय येते, कारण काही टाईपच नाही ना केलं तुम्ही. इथे मी टाईप करतो 17 बघू, बघा शाब्बास आलं. आता मी काय करतो, पुन्हा मला इथे हाच फॉर्म्युला वापरायचा, मी सरळ कॉपी करतो तो. इथे बघा वरती येतो या ठिकाणी, मी इथं कॉपी केला, कंट्रोल सी केलं, इथे आलो आणि कंट्रोल व्ही केलं. आता मला इथं सी थ्रीच पाहिजे, पण इथं बी थ्री नको आहे, तर इथे काय हवं आहे मला, इथं हवं आहे मला बी थ्री. मी डी टाईप केला आणि इथे सी थ्री मायनस वन नको आहे आपल्याला, इथे आपल्याला तो प्लस वन हवा आहे, प्लस वन. आणि मग एंटर करू, बघा पुन्हा प्रयत्न कर, येते काय येते असं, कारण आपण काय लिहिलेलं नाही. मी 19 लिहितो तिथं, 19. बघा शाब्बास, माझं उत्तर बरोबर आलं रे. हां आता मी मला गणित बदलायचं, उदाहरण बदला, मी या बटनावर क्लिक केलं, 98 आलं, पुन्हा प्रयत्न कर का, कारण आपलं उत्तर चुकलेलं आहे, 99 बरोबर आहे. इथे 97 करू, पुन्हा प्रयत्न कर. तर बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रेकॉर्ड मॅक्रोचा वापर करून मागची पुढची संख्यासाठी आपण गणित कसं तयार करायचं याची माहिती बघितली. तुम्ही असंच बेरीज वजाबाकीचं पण गणित बनवू शकता, गुणाकाराचं गणित बनवू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.